स्वातंत्र्य दिनी पुण्यामध्ये होणाऱ्या ध्वजारोहणावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. पण मी या निमित्तानं हे स्पष्ट करू इच्छितो की पुणे शहराच्या परंपरेनुसार या ठिकाणी असा संकेत आहे की या ध्वजारोहणाला, स्वातंत्र्य दिनाला राज्यपाल महोदय येत असतात आणि राज्यपाल महोदय पुण्यामध्ये ध्वजवंदन करत असतात. मग पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे राज्याचे वरिष्ठ मंत्री असल्या कारणाने माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असा निर्णय केला की वरिष्ठ मंत्र्यांनी सुद्धा एखाद्या जिल्ह्यामध्ये ध्वजारोहणासाठी गेलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी माननीय चंद्रकांतदादांना रायगड जिल्ह्यात अलिबाग या ठिकाणी स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करण्यासाठी जाण्याच्या बाबत सुचविले. त्याप्रमाणे त्यास अनुसरून माननीय चंद्रकांतदादा पाटील हे रायगड जिल्ह्यात अलिबाग या ठिकाणी ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री या नात्याने संध्याकाळी जे राज्यपाल महोदयांचा चहापान आहे त्याला देखील ते उपस्थित राहतील. त्यामुळे या विषयावरती चाललेल्या सर्व चर्चा या अनाठायी आहेत. हा प्रशासकीय भाग आहे आणि राज्यपाल महोदयांची जी एक मान सन्मान असतो तो राखण्याच्या दृष्टीने सन्माननीय चंद्रकांत दादा हे अलिबागला जात आहेत.